मंडळी, मी आदिती गुरेवाला तुमचं स्वागत करत आहे. तर आज आलो आहोत आपण दक्षिण भारतामधील सगळ्यात मोठी माळेगावची यात्रा बघायला. तर चला आपण व्हिडिओ चालू करूया. तुम्हाला चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असं म्हणलं जातं की ही जी यात्रा आहे ती निजामाच्या काळापासून चालू होती, तर आज आपण ती पाहणार आहोत. मी तर माझ्या आयुष्यात ती पहिल्यांदा यात्रा पाहणार आहे. तुम्ही आतापर्यंत या माळेगावच्या यात्रेला कधी आलात का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तर चला चालू करा आपला व्हिडिओ. माळेगाव नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील छोटेसे हे गाव खंडोबाच्या स्मरणार्थ अतिशय मोठा मेळावा या गावामध्ये होतो, त्यालाच म्हणतात माळेगावची यात्रा. माळेगाव हे नांदेडपासून सुमारे 57 किलोमीटर अंतरावर बसलेले एक छोटेसे गाव आहे. खंडोबारायाच्या मोठ्या यात्रांपैकी एक यात्रा म्हणजे माळेगावची यात्रा. या यात्रेला फक्त महाराष्ट्रातून नव्हे तर आजूबाजूच्या इतर प्रांतातून देखील लोक येतात. या यात्रेत वाघ्या मुरळीची गाणी, गोंधळाची गाणी, वारू नाचणी, आराध्याची गाणी, ढोलकी फडाच्या तमाशाचे खेळ, संगीतबारी, याशिवाय बहुरूपी रायरंद, वासुदेव, स्मशान जोशी, मरियाईवाले अशा विविध लोककलावंत सादर केलेले कलाचे दर्शन या यात्रेत तुम्हाला नक्की पाहायला भेटते. खंडोबारायाचे हे उत्सव व यात्रा दरवर्षी मार्गशीर्ष वैद्य एकादशीला सुरू होते. या दिवशी देवस्वारीची गावातून पालखी मोठ्या प्रमाणात निघते. त्यावेळी रिसनगावचे नाईक यांचा प्रमुख मान असतो. रिसनगाव माळेगावापासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे. या घराण्यातील नागोजी नाईकचे निजामशाही विरुद्ध बंडखोरी केली होती. तेव्हा इसवी सन 1809 मध्ये त्यांना पकडल्याचा आणि कंधार येथे तोफेच्या तोंडी दिल्याचा उल्लेख आहे. नागोजी नाईक हे खंडोबाचे मोठे भक्त होते. यात्रेतील पालखीचा मान या नाईकांच्या घराण्यात आहे. तर कंधारजवळील असलेल्या भोसी गावातील वाणी कुटुंबाकडे खंडोबाचे पागोट्टे याचा मान आहे. माळेगावची यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीच्या उपासकाची यात्रा होय. त्यामुळे ही खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप मोठ्या उत्सवाने साजरा केली जाते. यात्रा जगप्रसिद्ध असल्यामुळे इथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात गुरांचा बाजार भरला जातो. यात्रेला 300 वर्षाची परंपरा असल्यामुळे जनावरांची खरेदी विक्री, शर्यती, प्रदर्शने, कुस्त्यांची दंगल, लोककला, संगीतवाद्य, नाटक असे विविध कार्यक्रम या ठिकाणी ठेवले जातात. पूर्वी ही यात्रा 3 ते 6 महिने चालायची, मात्र आता ही फक्त 5 दिवस भरते. यात्रा भटक्या जमातीच्या जीवन प्रणालीचा एक महत्वाचा घटक असल्याने इथे त्यांचा मोठ्या प्रमाणात संचार दिसतो. यात्रेत गोसावी, गारुडी, घिसाडी, जोशी, कोल्हाटी, मसनजोगी, नंदीवाले, पांगोळे, वासुदेव, वैद्यू आदी इतक्या भटक्या व विमुक्त जातींचा जात पंचायत असते. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.